सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो नमस्कार, मी सुरत देशमुख. नेमकाच एक प्रकार जो आपल्या दर्यापूर शहरामध्ये जो प्रकार घडलेला आहे, हा प्रकार गेल्या 6 डिसेंबरला विविध वर्तमानपत्रातून एक बातमी प्रकाशित झाली होती, नगरपालिका प्रभाग रचनेची गोपनीयता भंग प्रकरणासंदर्भात एक बातमी प्रकाशित झालेली होती की खरोखर नगरपालिकेची गोपनीयता, प्रभाग रचनेची गोपनीयता भंग झालेली आहे का. त्या संदर्भात जे सर्वसामान्य जनता आहे, जो उद्योजक वर्ग आहे आणि जो तरुण वर्ग आहे, त्यांच्या प्रतिक्रिया ह्या कशा पद्धतीनं प्रभाग रचनेच्या संदर्भात आहे, आपण ते जाणून घेऊ. आपल्यासोबत आहेत मृणाल पाटील, जे उद्योजकात आणि एक जागरूक मतदार आहेत, आपण त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. पाटील साहेब, गेल्या 6 डिसेंबरला एक विविध वृत्तपत्रामध्ये एक बातमी प्रकाशित झाली होती, नगरपालिकेची गोपनीयता भंग झाल्यासंदर्भात, त्याबद्दल आपण काय सांगू शकता. मागे आम्ही एक वृत्तपत्र आहेत, सोशल मीडियावर जे शेअर होतात त्या सोशल मीडियाच्या एका न्यूजपेपरवरती आम्ही बघितलं की एक भाजपचे नगरसेवक आहेत, त्यांनी मध्ये सीओनवर आरोप केले होते की प्रभाग रचनेची गोपनीयता भंग झाली. तर सगळ्या जनतेत संभ्रम झाला होता की आता कसं होईल, कोण निवडून येईल. अगोदरच सगळ्यांना हे माहीत झालं आहे, तर ज्या नगरसेवकाने मेहनत घेतलेली आहे त्याच्यावर पाणी फिरलं जाईल. मग त्याच्यावर काय, म्हणजे त्यावर कारवाई अद्यापपर्यंत कुठलीच झालेली नाही आहे आणि अजूनपर्यंत आम्हाला समजली नाही की त्यावर कारवाई झाली. मग विश्वास कोणावर ठेवा, निवडणूक आयोगानं जर काही त्याच्यावर कारवाई केली नाही तर आम्ही विश्वास कोणावर ठेवावा. यात दोषी जे आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे आमचं मत आहे. पण अशा पद्धतीनं प्रभाग रचनेची नेता भंग होऊ शकते का. होऊ शकते, कारण जर प्रत्येक लोकालोकात ह्या चर्चा चालू आहेत, कोणता प्रभाग कसा पडणार आहे, कोणता प्रभाग SC होणार आहे, कोणता प्रभाग ओपन होणार आहे, म्हणजे हे जर खालच्या लोकांपर्यंत ह्या गोष्टी माहीत आहेत तर कुठं ना कुठं गोपनीयता भंग झालेलीच आहे असं मला वाटते. गोपनीयता भंग झाली याला दोषी कोण आपल्या मते, माझ्या आणि कोणामुळे गोपनीयता भंग झाली असेल. माझ्या मते जे आपले दर्यापूरचे CEO आहेत त्यांच्याकडे हे सगळं दिलेलं होतं निवडणूक आयोगानं की प्रभाग कुठून कुठपर्यंत पडायचा याचा आयोग तुम्ही पाठवा. तर हे नगरपालिके थ्रू लीक झाली असेल असं माझं वैयक्तिक मत आहे. आता 2 मार्चला प्रभाग रचनेची नियमावली किंवा प्रभाग रचनेचा हा कार्यक्रम सुरू होणार आहे. प्रभाग रचनेची गोपनीयता ही तर सुरुवातीलाच भंग झालेली आहे असा आरोप केलेला आहे, त्यात आपण काय सांगू शकता. आता एवढ्यात मी अध्ययन समाचारला न्यूज बघितली होती, नगर परिषद निवडणुकीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम घोषित, 2 मार्चपासून प्रक्रिया सुरू, 5 एप्रिलला अंतिम प्रभाग रचनेची अंतिम अधिसूचना, एप्रिल किंवा मेमध्ये निवडणुकीची संभावना. तर ह्या गोष्टी अगोदर झालेल्या आहेत, प्रभाग रचना जशी आहे तशीच राहू शकते, त्यामुळे प्रत्येक नगरसेवकाला ह्या गोष्टी माहीत आहेत कुठून कुठपर्यंत नगर हे वार्ड पडणार आहेत, त्यानुसार आता सगळ्यांनी त्यांची प्रक्रिया चालू केलेली आहे. तर यात जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. ह्याचा प्रभाग रचना गोपनीयतेच्या संदर्भात जे भंग झालेली आहे असा आरोप, गोपनीयता भंग झालेली आहे असा आरोप त्यावेळेस 2-6 डिसेंबर रोजी एका माजी नगरसेवक ॲडव्होकेट संतोषजी कोल्हे यांनी केलेला होता. तशी तक्रारसुद्धा त्यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेली होती. नेमकं त्या तक्रारीवर काय झालेलं आहे आणि निवडणूक आयोगाने काय त्याच्यावर ॲक्शन घेतलेली आहे ते पण जनतेला माहीत नाही आहे. आम्ही जेव्हा ह्या प्रभाग रचनेच्या संदर्भात जेव्हा आम्हाला हा विषय आमच्यापर्यंत पोहोचला त्या संदर्भात आम्ही जे नगरपालिकेचे CEO आहेत त्यांच्यासोबत सुद्धा आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्यासोबतही अद्यापही त्यांनी आमचा कॉल रिसीव्ह केलेला नाही किंवा आमच्यासोबत ते बोलायला अजूनही तयार झालेले नाही आहेत. नेमकं प्रकार काय आहे आणि नेमकं खरंच पाणी कुठं मुरत आहे हे सुद्धा आता जनतेला जाणण्यास हे सुद्धा जनतेमध्ये एक
जाणण्याची उत्सुकता वाढलेली आहे, खरोखर असं घडू शकते का? जुडून राहा सह्याद्री, माझा न्यूज करता सूरज देशमुख दर्यापूर.